हॅलो एव्हरीबडी, एसके कॉमर्स क्लासेस या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. विद्यार्थ्यांनो, ट्वेल्थ कॉमर्सचा बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकचे काही अनसॉल्व प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 1 आणि प्रॉब्लेम नंबर 2 आपण घेतलेले आहेत. आज या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम नंबर 3 आपण याचं ऑनलाईन सोल्युशन पाहतो आहोत. हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा हे तुम्हाला मी सोडवून दाखवतो. चला सुरू करूया आपला प्रॉब्लेम नंबर 3. ट्वेल्थ कॉमर्सच्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 115 आणि 116 वर तुम्हाला हा प्रॉब्लेम दिसेल. मित्रांनो, या प्रॉब्लेम मध्ये फक्त रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018, म्हणजे आपलं करंट इयर आहे 2017-18. यामध्ये रिसीट साइडला सबस्क्रिप्शनचे 3 वर्षाचे रिसीट दिलेले आहेत. टोटल रिसीट्स आहे आपले 66,500. त्याचं डिव्हिजन इथे दिलेलं आहे पहा, मागील वर्षाचे 2,000, करंट इयरचे 60,000 आणि नेक्स्ट इयरचे 4,500 अशा पद्धतीने. आणि खाली 3 ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर 2017-18 म्हणजे करंट इयरच्या 6,000 रुपये मिळणे बाकी आहे. ड्युरिंग द प्रिव्हियस इयर सबस्क्रिप्शन रिसिव्ह इन ऍडव्हान्स 17-18 इज रुपीज 2,000, म्हणजे मागच्या वर्षी तुम्हाला 2,000 रुपये ऍडव्हान्स मिळाला होता, तो मागच्या वर्षी मिळाला पण तो इन्कम आहे या वर्षाचा. आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऑफ 2016-17 मागील वर्षाचे तुमचे 2,500 अजूनही बाकी आहे असं सांगितलेलं आहे. आता इथे थोडं संदिग्धता आहे, इज आहे का वॉज आहे. तुम्हाला मागील वर्षाचे 2,000 मिळालेले आहेत, मिळाल्यानंतर सुद्धा 2,500 बाकी आहेत, म्हणजे लास्ट इयरला 4,500 आउटस्टँडिंग होते. प्रिपेअर काय आहे, विथ द हेल्प ऑफ अबव इन्फॉर्मेशन प्रेझेंट आयटम सबस्क्रिप्शन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018 अँड बॅलन्स शीट एज ऑन दॅट डेट. तुम्हाला 31 मार्च 2018 बॅलन्स शीट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी खाली मी ड्राफ्टिंग करून ठेवलेला आहे प्रॉब्लेम नंबर 3 साठी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018. डेबिट साइडला आपले इन्कम एक्सपेंडिचर्स असतात आणि क्रेडिट साइडला आपले इन्कम्स असतात. या ठिकाणी डेबिट आणि क्रेडिट नाव टाकायचं राहिलेलं आहे, ते मी टाकतो आहे डेबिट ने इथे क्रेडिट. ठीक आहे, डेबिट आणि क्रेडिट. त्यानंतर बॅलन्स शीट बनवलेलं आहे 31 मार्च 2018. आपल्याला फक्त एक बॅलन्स शीट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट सांगितलेलं आहे. ठीक आहे, इथे मी वर्किंग मध्ये ओपनिंग बॅलन्स शीटही बनवलेलं आहे. बघूया सोडवताना काय काय अडचणी येतात ते. सर्वप्रथम आपल्याला फक्त सबस्क्रिप्शनची ऍडजस्टमेंट सोडवायची. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे सबस्क्रिप्शन हा आपला रेव्हेन्यू इन्कम आहे, रेव्हेन्यू रिसीट आहे, म्हणजे टू सबस्क्रिप्शन जे असतं प्रश्नामध्ये ते आपण आन्सर मध्ये बाय नावाने लिहित असतो इन्कमला 66,500. मी सर्वप्रथम या ठिकाणी लिहितो बाय सबस्क्रिप्शन. बाय सबस्क्रिप्शन त्याची अमाऊंट आहे 66,500. सर्वप्रथम आपल्या इन्कम मध्ये 2,000 रुपये कोणत्या वर्षाचे दिलेत, लास्ट इयरचे. मित्रांनो मला सांगा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण मागच्या वर्षाचं बनवतोय का या वर्षाचं बनवतोय, या वर्षाचं. मग त्यामध्ये हे 2,000 रुपये जे लास्ट इयरचे आहेत ते ठेवायचे का नाही ठेवायचे, ऑब्विसली नाही ठेवायचे. मग हे 2,000 रुपये मला काय करावं लागणार आहेत, लेस करावं लागणार आहे. त्याला मी म्हणतो आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग फॉर कोणतं वर्ष, आपलं करंट इयर 2017-18 आहे, म्हणजे हे 2016-17 चे आहे, त्याला मी लास्ट इयर असं म्हणतो. ठीक आहे, किती आहेत ते 2,000 रुपये. 66,500 मायनस 2,000 इज इक्वल टू 64,500. ओके, ठीक आहे. त्यानंतर याचा सेकंड इफेक्ट द्यायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी 4,500 म्हणजे 4,500 तुम्हाला नेक्स्ट इयरचे दिसतात. पुन्हा माझा तोच प्रश्न असेल, तुमचं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट करंट इयर साठी आहे का नेक्स्ट इयर साठी आहे.
करंट इयर साठी. मग नेक्स्ट इयरचे काय करायचे, पुन्हा तेच लेस, त्याला आपण मात्र ऍडव्हान्स म्हणतो. ऍडव्हान्स फॉर, ऍडव्हान्स फॉर कोणतं वर्ष, आता करंट इयर 17-18 आहे तर नेक्स्ट इयर काय येईल 18-19, त्यालाच आपण 18-19 ला आपण नेक्स्ट इयर असं म्हणू शकतो. नेक्स्ट इयरचे किती आहेत 4500. मित्रांनो याची वजाबाकी केली तर ही 60,000 येईल. ठीक आहे, त्यानंतर फर्स्ट ऍडजस्टमेंट आपल्याला सांगते सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर 2017-18, म्हणजे कोणतं वर्ष, करंट इयर. पुन्हा माझा तोच प्रश्न, आपलं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कोणत्या वर्षाचे हिशोब लिहिण्यासाठी आहे, करंट इयरचे. मग करंट इयरचे इथे लिहायचे का नाही लिहायचे, लिहायचे. मग मी त्याला म्हणतो ऍड, ऍड काय, आउटस्टँडिंग, आउटस्टँडिंग फॉर काय, करंट इयर, म्हणजे 2017-18, त्याला मी करंट इयर सीवाय असं लिहितो. किती रुपये आहे ते 6000, सॉरी 6000 वरती लिहितो मी 6000. 60,000 आणि 6000 टोटल किती येईल तुमची 66,000. ठीक आहे, पुन्हा मला सेकंड ऍडजस्टमेंट काय सांगितली, ड्युरिंग प्रिव्हियस इयर म्हणजे लास्ट इयर, मागच्या वर्षी मला ऍडव्हान्स मध्ये मिळाले होते, मागच्या वर्षी मिळालेला ऍडव्हान्स म्हणजे ते मागच्या वर्षीचे पैसे का या वर्षाचे पैसे, या वर्षाचे. मग या वर्षाचे मला 2000 रुपये या वर्षीच्या हिशोबात लिहिले पाहिजे. मग हे 2000 रुपये मला काय करावे लागतील, ऍड करावे लागतील. या ठिकाणी लिहितो मी ऍड, ऍड ऍडव्हान्स, ऍडव्हान्स इन, ऍडव्हान्स इन लास्ट इयर, लास्ट इयर फॉर करंट इयर, फॉर करंट इयर, ऍडव्हान्स इन लास्ट इयर फॉर करंट इयर, म्हणजे मागच्या वर्षी मला ऍडव्हान्स मिळाला होता परंतु ते पैसे माझे या वर्षाचा इन्कम आहे, हे 2000 रुपये मला इथे लिहिले पाहिजे, मेन्शन केले पाहिजे हे 2000 रुपये. आता माझे इथे टोटल दिसते आहे 68,000. ओके, त्यानंतर थर्ड ऍडजस्टमेंट काय आहे, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऑफ 2016-17, 16-17 म्हणजे करंट इयर का लास्ट इयर, लास्ट इयर, लास्ट इयरची इन्कम इथे लिहायचे का नाही, म्हणजे मला हे 68,000 डायरेक्ट आउटरला घेतले तरी चालतील. ठीक आहे, हे 2500 बघा कधीचे आहे ते लास्ट इयरचे, एवढं लिहिलं. त्यानंतर हे बघा आन्सर मध्ये 68,000 आन्सर दिलेला आहे, आपला आलेला आहे. आता आपण पाहूया बॅलन्स शीट. मित्रांनो बॅलन्स शीट मध्ये तुम्हाला काय लिहावं लागेल, करंट इयरच्या बॅलन्स शीट मध्ये इथे मला लिहावं लागेल आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन कोणत्या कोणत्या वर्षासाठी आहे माझ्याकडं, फॉर 2017-18 म्हणजे करंट इयर, म्हणजे कोणतं, करंट इयर. करंट इयरचे आउटस्टँडिंग किती आहेत पहा बरं, 6000 रुपये अजून मिळायचे बाकी आहेत 6000. ओके, पुन्हा आउटस्टँडिंग फॉर लास्ट इयरचे किती बाकी आहेत पहा, 2016-17 म्हणजे कोणतं, लास्ट इयर. लास्ट इयरचे माझे बाकी आहेत थर्ड ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेलं आहे 2500. ओके, 2500 माझे अजूनही बाकी आहेत. आता तिथे वॉज असलं असतं तर मी 500 असं घेतलं असतं, सॉरी इथे नाही, 2500 या ठिकाणी बॅलन्स शीट मध्ये लिहितो. आणि मला या वर्षी टोटल 8500 रुपये मिळणे बाकी आहे. ओके, त्यानंतर मला जे 4500 नेक्स्ट इयरचा ऍडव्हान्स मिळालेला आहे, ज्या वेळेला आपल्याला नेक्स्ट इयरचे पैसे ऍडव्हान्स म्हणून मिळतात त्यावेळेला ती आपली लायबिलिटी होते, दॅट्स वाय दिस 4500 बिकम लायबिलिटी. अँड व्हॉट इज द नेम ऑफ दॅट लायबिलिटी, आय वुड लाईक टू राईट दॅट ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन. ओके, ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन. त्यानंतर आता आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट सांगितलेलं नाही तरी पण मी तुम्हाला बनवून दाखवतो. मित्रांनो 2000 रुपये मिळाले तरी सुद्धा अजून 2500 रुपये मिळणे बाकी आहे, म्हणजे
लास्ट इयरला ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये माझं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन होत 4,500. बघा किती होतं, 4,500. ओके, अँड ॲज पर द इन्फॉर्मेशन गिवन इन प्रॉब्लेम ॲडजस्टमेंट नंबर सेकंड, लास्ट इयर वी रिसिव्ह ऍडव्हान्स ₹2,000. मग लास्ट इयरला मला ऍडव्हान्स मिळाला होता म्हणजे लास्ट इयरच्या बॅलन्स शीट मध्ये ती माझी लायबिलिटी असेल, म्हणून या ठिकाणी लायबिलिटी साईडला मी ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन किती रुपये, 2,000 रुपये. ठीक आहे, 2,000 आहे ना. ओके, येस, सेकंड ऍडजस्टमेंट. मित्रांनो, अशा पद्धतीने 68,000 आपला आन्सर आलेला आहे. तुम्ही पाहू शकता यामध्ये कोणतीही टोटल सरप्लस वगैरे करायचा नाही. दिस इज युअर आन्सर. तुम्हाला अशाच पद्धतीने या चॅनलवर सर्व प्रॉब्लेमचे सोल्युशन्स मिळतील. तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.